अंपायर व्हाइट बॉल चार चेंडू बरोबर व्हाइट बॉल इथे मात्र भन्नाट वेग होता बॅटला परंतु बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. या मैदानावर तुम्हाला तुमची कलात्मकता दाखवावी लागेल. रागावर कंट्रोल आणि क्लास मात्र आउट ऑफ कंट्रोल या दोन गोष्टींचं मिश्रण म्हणजे ह्या मैदानावर यशस्वीता. यस व्हाइट बॉल एक धाव मिळेल. विघ्नहर्ता संघाची धावसंख्या धावपळक्यावर लागत असताना आतापर्यंत पाच धावा. पुन्हा एकदा व्हाइट बॉल सातत्याने चिमाचे सूर मित्र म्हणे निसटलेत. माळेतील पहिल्या मणी जर खराब झाला ना आणि तो निसटला तर मान विखुळली जाते ना त्या पद्धतीने. इथे मात्र प्रदीर्घ काळानंतर केला कम बॅक गोलंदाज चिमानं. सुटकेचा प्रदीर्घ निश्वास सोडला असेल क्लासिक संघानं. शास्त्र दाखवावं लागेल, क्लासिकल गोलंदाजी करावी लागेल. क्या बात आहे, सेन्सिबल क्रिकेट होतोय बॅट्समन मनोजच्या माध्यमातून. कारण मनोजला माहित आहे प्रत्येक बॉलचं महत्व किंबहुना इथे मैदानावर खेळत असताना खेळपट्टीवर खेळताना आपल्या विकेटचं महत्व किंबहुना आपल्या संघासाठी आपलं महत्व. इथे काय घडलंय, विकेट किपरला बीट केलंय, चेंडू निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये रिक्लेअर झोनमध्ये एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल बिनबाद आतापर्यंत सात धावा. विकेट जेवढ्या वाचवताना तेवढ्या धावा तुम्हाला इथे मैदानावर बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा कम बॅक चिमा. पहिल्या चार चेंडूवर गडबड केली परंतु त्यानंतर आपल्या चुकीला सातत्याने सुधारवण्याचा प्रयत्न उर्वरित प्रत्येक बॉलमध्ये करतोय गोलंदाज चिमा. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस लेग ब्रेक बॉल परंतु चेंडू वळण्यासाठी थोडासा उशीर तर झाला. या सीटचा व्हाइट बॉल. नगरसेविका चषक सन 2022 एक धाव मिळेल. धावसंख्या 8. समोरून पाहिलं तर मी तर म्हणेन धनुष्याची दोरी ताणलेली आहे पण त्या धनुष्यबाणाला एक दुसरा एक सुद्धा सावज लागत नाही आहे. बॅट जितक्या जोराने फिरवताना तितकी मात्र धावा येत नाही आहेत. एंड ऑफ दिस ओव्हर अँड स्कोर मुजवान विदाउट लॉस 9 रन्स. व्यासपीठावर सन्माननीय कौस्तुभदी भोसले साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेल व्यवस्थापन समितीच्या वतीनं अक्षयजी कानडेकर आपल्या शुभ हस्ते भोसले साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करायचा आहे. निश्चितच भोसले साहेब आपला आपण आजच्या दिवसातील हा संस्कार सत्कार आणि सन्मान स्वीकारायचा आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. व्यवस्थापन समितीचा मानस आहे, अतिथींना देव मानणारी स्पर्धा आहे. द गेस्ट इज गॉड. हिंदुस्थानाची प्रगल्भ संस्कृती आहे आणि या संस्कृतीला जतन करणारी व्यवस्थापन समिती अर्थात सम्राट मित्र मंडळ नगरसेविका चषक 2022. यावेळी चेंडू जाऊ दिला. या सीटचा व्हाइट बॉल. सर्व संघाच्या संघनायकांना महत्वाची सूचना व्यवस्थापन समितीच्या वतीने येते, मंडळाच्या वतीने येते. जेव्हा आपला संघ खेळेल ना तेव्हा आपला सांघिक प्रतिनिधी जोपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये येत नाही तोपर्यंत कोणताही सामना ऑन होणार नाही याची नोंद असावी. क्लासिक संघाचा देखील सांघिक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये गोष्टी आहे. स्टेप आउट करण्याचा खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडेसे अडथळ्यांना आम्हाला सामोरं जावं लागतंय. फलंदाजाचं नाव, गोलंदाजाचं नाव किंबहुना स्क्रीनवर देखील आपलं नाव येणं गोष्ट गरजेची आहे. कोणता खेळाडू कोणत्या गावातील आहे, कोणत्या घरातील आहे, कोणत्या धाटणीचा आहे, किती वर्ष क्रिकेट खेळलाय, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही नमूद करतोय. यासाठी तुमची नावं आम्हाला माहीत असणं गोष्ट गरजेची आहे. धावसंख्या स्वल्पविराम लागत असताना पाहायला मिळाली 11 धावा. फलंदाज बाद विकेटचं पतन सिद्धेश. अजूनही या षटकातील तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गवर सिद्धेश. विकेट घेतली सिद्धून. हे नाव तुम्ही पाहिलं असेल क्रिकेटच्या इतिहासामध्ये सिद्धू. तिकडे नवज्योत आणि इकडे मात्र हा सिद्धू आपल्या गावासाठी खेळतोय. यस व्हाइट बॉल. सातत्याने खराब गोलंदाजी सातत्याने होताना पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये व्हाइट आणि नो बॉलचा जर विचार केला ना तर उंचच उंचच मनोरे तुम्हाला नो बॉलचे पाहायला मिळतील. इतके नो बॉल इतके व्हाइट बॉल गोलंदाजाने फेकलेत. पहिला दिवस आहे स्पर्धेचा.
यावेळेस केले कमबॅक, परंतु बाईच्या स्वरूपात धाव मिळेल. एका धावेच्या सहकार्यानं धावसंख्या धावपलकावर पुढे जात असताना पाहायला मिळाली टीम. विघ्नहर्ता संघाची धावसंख्या धावपलकावर बिनबाद. आमचे स्कोरर मित्र आम्हाला दाखवतील 13 धावा. चांगल्या स्पर्धेमध्ये चांगली चांगली माणसं येऊन या चांगल्या स्पर्धेचा आणि चांगल्या क्षणांचा आनंद घेत आहेत, म्हणून की काही स्पर्धा जाऊन अखंड देशभर जाऊन पोचली किंबहुना जगात जाऊन पोचली. हॅलो चिक, यावेळेस लेग ब्रेक बॉल पडल्यानंतर चेंडूने गिरकी घेतली बॉलाला, परंतु बाईच्या स्वरूपात धाव येईल. एक एक धावांसाठी झगडावं लागतं, एक एक धावांसाठी झुंजावं लागतं, कारण म्हटलं जातं ना मित्रांनो, एक एक क्षणाचं महत्व माणसाच्या आयुष्यामध्ये खूप आहे. 14 धावा आणि या षटकातील अजूनही यावेळेस फलंदाज मित्र म्हणे सुखरूप असेल, परंतु डॉट बॉल फेकलाय गोलंदाजानं. 12 बॉलचा खेळ कम्प्लीट. विघ्नहर्ता संघाची धावसंख्या एक गडी बाद, फक्त आणि फक्त 14 धावा. पहिलं षटकचं राहिलं चिमाचं, दुसरं षटक सिद्धेशचं. सिद्धेशने कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील केलाय. 14 धावा धावपलक्यावर, 7.00 ची सरासरी, 14. यशस्वी आयोजकांच्या माध्यमातून यशस्वी स्पर्धेचा पहिला दिवस. सम्राट मित्रमंडळ आयोजित नगरसेविका चषक सन 2022 भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सामने. पहिला दिवस स्पर्धेचा पूर्वार्ध संपलाय. बघता बघता दुपारची वेळ आमच्या डोळ्यासमोर येऊन ठेपली. 2:06 झालेले आहेत आणि आपण पाहतोय सामना क्रमांक 5, अर्थात पहिल्या फेरीतील सेकंड लास्ट मॅच. जाऊ मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. राकेश, मनोज आणि सागर या ठिकाणी खेळत आहेत. पहिलाच बॉल डॉट बॉल. या शॉर्ट मैदानाचा विचार केला ना तर या मैदानावर डॉट बॉल फेकणं म्हणजे खऱ्या अर्थानं कलात्मकता सिद्ध करण्यासारखं आहे. एक वेळ तुम्ही विकेट घेतली नाही तरी चालेल, पण डॉट बॉल फेका. एक वेळ फलंदाजी करताना तुम्ही खेळपट्टीवर जास्त वेळ राहिला नाही तरी चालेल, पण 4 षटकामध्ये धावा जास्त बनवा. कमी पार्टनरशिप धावा जास्त, तेव्हा तुम्हाला मिळेल सम्राट मित्रमंडळाची ही ट्रॉफी. किती धावा? या 4 चौकार. सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. इथे स्वतःला सिद्ध करावं लागतं. क्रिकेटची दुनिया आहे, इथे सिद्ध व्हा, जगामध्ये आपोआप प्रसिद्ध व्हाल. इथे पुन्हा एकदा टॅप. हो माय गुडनेस, क्या बात आहे, काय फिल्डिंग. संघासाठी 3 धावा मात्र वाचवल्या. वाचवणं गोष्ट गरजेची आहे. फिल्डिंग करत असाल धावा वाचवा, बॅटिंग करत असाल विकेट वाचवा. इथे मात्र पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलेत. व्हॉट अ फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय, जे क्षेत्ररक्षण तुमच्या यशाचं कारण बनेल. चुकलात तर चुकीला माफी नाही, चुकांना वारंवार टाळायचं. आज जी गोष्ट चुकीची केली आहे ती मात्र उद्या होणार नाही, यावर मात्र कटाक्ष ठेवावा लागेल. क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट, अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं सूत्र वापरावं लागतं ना. चांगला चेंडू तुमच्या बॅटच्या रडारमध्ये भेटला तर त्याला सीमारेषेची वाट दाखवा. 18 बॉलचा खेळ कम्प्लीट. टीम विघ्नहर्ता संघाची धावसंख्या 23. कंप्लीट. 1 चौकाराच्या साह्याने आपण पाहू शकाल 23 धावा धावपलकावर. शेवटचा आणि अंतिम षटक. स्टेप आउट करून खेळले, फेकलाय नो बॉल आणि इथे मात्र फलंदाज बाद. गुड टू गुड इज टू बॅड.
पांच बॉल का खेल शिल्लक। नवीन फलंदाज दिगंबर, पुरेपूर खरपूस समाचार घ्यावा लागेल, प्रत्येक चेंडूचा सन्मान मात्र द्यावा लागेल। इथे खोलवर टप्प्याचा चेंडू, फलंदाज नॉन स्ट्राइक एंडवरचा, जणू काही पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि त्याची तळमळ सातत्याने पाण्याच्या प्रवाहामध्ये जाण्यासाठी असावी ना, त्याच पद्धतीने मात्र ही क्षणचित्रे टिपली जात आहेत। नॉन स्ट्राइक एंडवरचा फलंदाज स्ट्राइक घेण्यासाठी धडपडतोय, परंतु स्ट्राइक मिळणार नाही, फलंदाज असेल सुखरूप। म्हणून म्हणतात मित्रांनो, खेळपट्टीवर तुम्ही किती खेळपट्टीवर राहता याहीपेक्षा तुम्ही कर्तृत्व किती सिद्ध करता हे महत्त्वाचं आहे। क्रिकेट लाईक लाईफ, आयुष्य किती जगता पण तू जगत असताना तुम्ही काय कर्तृत्व करता याला म्हणतात यशस्वी जीवन। इथे फेकलाय नो बॉल, कव्हरच्या दिशेला आडव्या बॅटने खेळले होते एक धाव, 1+1 एकंदरीत 2, विघ्न अर्था संघाला धावा मिळतील 2 आणि 2 धावांच्या मदतीने धावपलक हळुवारपणे पुढे जाईल। धावसंख्या धावपलकावर लागत असताना 26, मराठी पाऊल पडती पुढे, विघ्न अर्था संघ एक एक पाऊल पुढे टाकतोय। प्रत्येक क्षण महत्वाचा, प्रत्येक धाव महत्वाची, प्रत्येक मोमेंट महत्वाच्या, प्रत्येक टाकला जाणारा बॉल महत्वाचा, प्रत्येक खेळला जाणारा स्ट्रोक महत्वाचा आहे, इथे सगळं काही महत्वाचं आहे। निमित्त एक नगरसेविका चषक सन 2022। यावेळेस मात्र जाऊ दिलं चेंडूला विकेट कीपरकडे, यस फुकट ते पौष्टिक आहे ना, मात्र एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 27, 27 ऑन स्कोरबोर्ड। दुपारचं सुंदर वातावरण, यावेळेस मात्र पाहू शकाल चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4, हा आला चौकार। यस 4 बॉलचा खेळ कंप्लीट, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। धावसंख्या विघ्न अर्था संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते, पुन्हा एकदा नो बॉल, 32 धावा धावपलकावर। हे षटक कंप्लीट करण्यासाठी मित्र म्हणे आणखी अधिकचे चेंडू फेकावे लागतात गोलंदाजाला, इथे सगळं काही बंधन आहे। गोलंदाजाला चेंडू फेकण्यासाठी बंधन, फलंदाजाला पॉप एंड क्रीज सोडून पुढे येण्यासाठी देखील मर्यादित बंधन आहे, चेंडू खेळण्यासाठी देखील सीमारेषेचं बंधन आहे, इथं सगळं बंधन आहे। आणि जी माणसं बंधनामध्ये राहतात त्यांना मात्र स्वतःला आवरावं लागतं, कलात्मकता सिद्ध करावी लागते, क्लास क्लास आणि क्लास दाखवावा लागतो। 35 धावा, या शेवटचा बॉल, पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन विसावला विकेट कीपरच्या हातामध्ये, नो बॉल 36। इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू देखील लपन डाव करतोय की काय, आणि एकच धाव मिळेल 37। 4 षटकांचा खेळ कंप्लीट, पहिली इनिंग कंप्लीट, विजयासाठी 4 षटकांमध्ये बनवायचे आहेत टीम क्लासिक संघाला 38, होतील की नाही एकशे प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आहे। पण आम्ही म्हणतो ना, अजून माझी आयुष्याची सकाळ बाकी आहे, लखलखताना मावळण्याचा प्रकार बाकी आहे, पहिली इनिंग झालेली आहे, सेकंड इनिंग बाकी आहे। आदरणीय सन्माननीय उमेश राऊत साहेब, मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचं आहे। व्यवस्थापन समितीच्या वतीनं आग्रहाची विनंती आहे सन्माननीय उमेशजी राऊत साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत आला असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे। यस सन्माननीय उमेशजी राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, व्यवस्थापन समितीच्या वतीनं सन्माननीय उमेशजी राऊत साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करतोय। या सन्माननीय उमेशजी राऊत साहेब आपण आलात, सम्राट मित्रमंडळाची नगरसेविका चषक सन 2022 आपलं शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करते। मी विनंती करेल मित्रमंडळाच्या वतीनं, व्यवस्थापन समितीच्या वतीनं सन्माननीय अक्षयजी कांडेसर आपल्या शुभ हस्ते, सन्माननीय उमेशजी राऊत साहेबांचा सन्मान आपण या मुख्यमंत्र्यावर करायचा आहे। या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य आहे मॅन ऑफ द सिरीज म्हणजे एक सायकल आहे, आणि या मॅन ऑफ द सिरीजसाठी गोलंदाजाला एका विकेटसाठी 3 पॉईंट आहे त्याची नोंद असावी।
एक विकेट साठी तीन गुणांची नोंद केली जाईल. पहिलाच बॉल तो देखील वाईड. स्टाकिंग एंडवर फलंदाज आपण पाहतोय क्लासिक संघाच्या वतीनं बॅट्समन जयेश आणि नॉन स्टाकिंग एंडवर मुन्ना. क्या बात आहे, जमिनीला घरंगळ चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर या फटक्याच्या शोधामध्ये टीम क्लासिक आणि तो फटका मात्र येतोय रन चार चौकार. चांगली स्पर्धा आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस खोललं, चेंडूला पाठीमागे जाऊ द्यायचं नाही आहे. बाल बाल बचे बॅट्समन आणि बघता बघता काही मिनिटांमध्ये षटक कंप्लीट. सहा बॉलचा खेळ झालाय. टीम क्लासिक संघाची धावसंख्या धावपलक्यावर लागत असताना आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 12 धावा. क्या बात आहे, या 12 वनमाच्यात क्लासिक संघाला लाख, कारण झाकली मूठ 1.25 लाखाची. या मॅचचा निकाल अजूनही बंद पॉकेटमध्ये आहे. काय घडेल वाटवेल आपण नेक्स्ट. सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनुपस्थित आहेत म्हणून की काय, या प्रश्नाचा उलगडा तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त कोणी कुठं जायचं नाही, ज्या जागेवर उभात त्या जागेवर बसलेला आहात, त्या जागेवर या सामन्याचा आनंद घ्या. निमित्त फक्त एक आहे, सम्राट मित्रमंडळ आयोजित नगरसेविका चषक सन 2022. मी विनंती करेल सन्मान्य रंगनाथजी भोईर साहेब आपणास की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचं आहे. सन्मान्य रंगनाथजी भोईर साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. व्यवस्थापन समितीची महत्वाची सूचना आहे, जेव्हा जेव्हा आपला संघ या ठिकाणी खेळेल त्या सर्व संघाच्या संघनायकांना सूचना आहे की आपला सांघिक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं अनिवार्य आहे. आदरणीय रंगनाथजी भोईर साहेब, मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचं आहे. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. इथे कमबॅक केलं गोलंदाजानं, क्या बात आहे. सागर नावाचा गोलंदाज आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन काय देईल ना हे देखील पाहावं लागेल, कारण सामना संपलेला नाही आहे. कोण म्हणेल कोणाला, झुकेगा नाही साला, क्रेज चालू आहे ना सध्या. पण म्हणतात वाकावं लागतं, नम्र व्हावं लागतं, लीनता ठेवावी लागते, प्रामाणिकपणा ठेवावं लागतं, ऑनेस्ट व्हावं लागतं. क्षेत्र कोणतंही असो पर्याय नाही. यस, फेकलाय नो बॉल, सातत्याने चुकी होताना पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. सम्राट मित्र मंडळ आयोजित नगरसेविका चषक सन 2022 सन्माननीय सहभागी होती हर्षदा रमेश सोळसे मॅडम, नाना सोळसे, रमेशजी जनार्दन सोळसे, या तीन व्यक्तिमत्वाने आत्ताच ठेवला. आणि बघता बघता या सम्राट नगराची सम्राट मित्र मंडळाची स्पर्धा आहे नगरसेविका चषक सन 2022. येतो स्टीव टेलर, हे आगे आगे देखो होत आहे क्या. इथे मात्र लेग ब्रेक बॉल, वळणारी चेंडवानी वळणारा रस्ता मित्रांनो घातक असतो ना, तिथे ब्रेक मारावा लागतो. इथे मात्र मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आहे, समजदारीचा खेळ तुम्हाला करावा लागतो, लेन पिकअप करावी लागते आणि तेव्हा मात्र गॅप शोधून चांगला खेळ करावा लागतो.
14 धावा बनवाच्या दाडूतीस इथे पण एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. विकेट किपर हा चेंडू जाऊ देणार नाहीये. प्रत्येक टाकला जाणारा डॉटबॉल तुम्हाला सातत्याने यशाचे दरवाजे ओपन करून जाईल आणि समोरून जर धावा आल्या नाही तर मात्र संकट ओढवेल यात देखील तीळ मात्र शंका नाही. अजूनही तीन बॉलचा खेळ शिल्लक. सेकंड ओवर इन अ प्रोग्रेस काम चालू आहे. यावेळेस मात्र निश्चितच अजित सर बळत आहेत. वाईट बॉल एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने क्लासिक संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळाली 15 धावा. प्रयास तो जारी है. आ देखिए जरा कोण किस पे भारी है. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 38 धावांचा प्रवास करण्याचा प्रयत्न चालू आहे टीम क्लासिक संघाचा. एका बाजूला अश्वमेध दौडतायत तर एका बाजूला पागा खेचण्याचं काम केलं जात आहे टीम विघ्नहर्ता संघाच्या गोलंदाजाच्या वतीनं. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या 16. एक 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 बूंद बूंद से समंदर बनता है ना आणि ते मात्र इथं काम चालू आहे टीम क्लासिक संघाच्या वतीनं. मुन्ना ऑन बॅटिंग मार्क जो सलामीला आलाय पहिल्या चेंडूपासून पूर्णपणे खेळपट्टीचं निरीक्षण देखील करतोय. खूप मोठी अपेक्षा डगावच्या चौकटीला राहतील. पुन्हा एकदा मुन्ना 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 क्लासिक क्या बात है. रन्स मिळतील 4. हाला संजीवनी प्रदान करणारा क्लासिक संघाला चौकार. मित्रांनो खऱ्या अर्थाने ही कसरत तारेवरची नाहीये तर तलवारीच्या धारेवरची आहे. फेकलाय नो बॉल. हा बॉल पुन्हा फेकावा लागेल गोलंदाजाला. एकवीस धावा इथे मात्र टॅप केलाय परंतु दिशा वेगळी आहे. ऑफ साइडला खेळले पॉइंटच्या दिशेला ढकलून दिलं चेंडूला. एक सिंगल मिळेल. बघता बघता 12 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या धावपलकावर 22-22. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि क्लासिक संघाला 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत. इथून जर पाहिलं तर तब्बल आणि तब्बल 16. 12 बॉलचा खेळ शिल्लक 16 धावांची गरज. जोपर्यंत तिसरा षटक मार्गस्थ होत नाही तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुंदर संगीत. फुलटॉस स्वीट साऊंड कानावर आदळलाय. रन्स मिळतील 2. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. अबायगा खेळ का असली मजा. 2 धावा मिळाल्या. 24 धावा धावपलक्यावर बनवायच्या 14. चेंडू शिल्लक आहेत 11. इथे फलंदाज बाद विकेटचं पतन.
फलंदाजी एका बाजूला, गोलंदाजी एका बाजूला, टीम विघ्न हरता तर एका बाजूला टीम क्लासिक। अजूनही चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे, दोन बॉलचा खेळ कंप्लीट। दहा बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे, इथे मात्र टॅप केलाय, क्या बात आहे। क्रिकेट मधील मित्र म्हणून या मैदानावरील सगळ्यात सेफ शॉट जर कोणता असेल ना तर त्याचं नाव आहे टॅप। जणू काय चेंडू आसमंतापर्यंत पोहोचतो, खेळाडूला फक्त पाहावंसं वाटतं या चेंडूकडे आणि मनामध्ये उरतो पश्चाताप। दोन धावा मिळाल्या, धावसंख्या धावपळक्यावर लागत असताना 27। इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, कम बॅक केलाय गोलंदाजाना। हेच ती मुवमेंट, हेच ते क्षण, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन। आता मात्र खऱ्या अर्थानं प्रश्न पडला असेल गोलंदाजांना किंबहुना फलंदाजांना काय करावं लागेल। क्या बात आहे, भन्नाट वेगाने चेंडू फेकला, अचूक टप्पा, लाईन अँड लेंथ परफेक्ट आहे, परफेक्शन विच इज ऑलरेडी विद इन द मॅन। तुमच्या रक्तामध्ये असणारा क्रिकेट जेव्हा जागा होतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं परफेक्शन पाहायला मिळतं आणि ते काम मनोज नावाच्या गोलंदाजानं केलंय। इथं केलं कम बॅक, क्या बात आहे, सामना होता सामना आलाय कुठे। चला नेक्स्ट मॅच मी अनाउन्स करतोय, रेवन सीसी आणि कल्पक रायझिंग स्टार। चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि त्याची केली जाईल नाणेफेक। सहा चेंडू आणि 11 धावांची गरज टीम क्लासिक संघाला। जो चीज मांग के नाही मिळते ना उनसे खीच नाही पडते, ते काम मात्र या मॅच मध्ये विघ्न हरता संघाच्या गोलंदाजाने केलंय। मुन्ना जावं लागेल माघारी, व्हाइट बॉल, एक धाव मिळेल। अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक, मुन्ना मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद, 6 बॉल आणि विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज टीम क्लासिक संघाला। सहा बॉल, 10 रनची गरज, सामना बॅलन्स स्थितीमध्ये आहे, क्रुशियल मुवमेंट आहे, एक दोन चौकार, सामना फिनिश, फेकलं जाणारे डॉट बॉल, विजयाच्या आशा कायम। टीम विघ्न हरता की टीम क्लासिक, क्लासिक की विघ्न हरता, निमित्त फक्त एक आहे, नगर सेविका चषक सन 2022, चला खेळाडूंना जमायचं नाहीये, टीम मीटिंग कमी करा। अजूनही आपल्याला 6 सामने कव्हर करायचे आहेत, ते देखील 4-4 षटकांचे। ओह माय गुडनेस, क्या बात आहे, आणखी एक डॉट बॉल, काळजाची स्पंदनं वाढवणारी गोलंदाजी एका बाजूला तुम्हाला सातत्याने पाहायला मिळते, तर एका बाजूला अनंत अंतःकरणामध्ये आनंदाचा आल्हाद निर्माण करून देणारी आणि विजयाचा दरवाजा खुला करणारी गोलंदाजी टीम विघ्न हरता संघाच्या वतीने पाहायला मिळते। 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायचे 10, 5 बॉल 10 रन्स, पुन्हा एकदा चांगला बॉल, क्या बात आहे, मनसुबे ओळखले, फलंदाज पॉपिन क्रिस सोडतोय, स्टेप आउट होतोय आणि त्या अनुषंगाने चेंडू नितीनने केला रिलीज, समजदारीचा खेळ। मित्रांनो क्रिकेट हा खेळ समजदारांचा आहे, द गेम ऑफ जेंटलमन, आणि ती समजदारी दाखवली गोलंदाज नितीननं। 4 बॉल, 9 रनची गरज टीम क्लासिक संघाला। फेकलाय 9 बॉल, संधी होती फलंदाजाला बॅट फिरवण्याची। 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि क्लासिक संघाला बनवायचे आहेत अजूनही 9 धावा, 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही इथे फेकला डॉट बॉल फलंदाज, इथून मात्र होईल का बाद, यस बॅट्समन OUT आउट।
जवळ पण मॅचच्या दिशेने तीन बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायच्या टीम क्लासिक संघाला नऊ. तीन बॉल नऊ रनची गरज. स्टॅकिंग एंडवर बॅट्समन चिमा आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केली होती चिमा यांनी, परंतु तीन बॉल नऊ रनची गरज असताना सामना फिनिश होईल का, टॅप केले जातील का, गॅप लावला जाईल का, मॅप मिळेल का, डेस्टिनेशन सापडेल का, इथे मात्र प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल विजयासाठी. दोन बॉल आणि बनवायच्या तब्बल आणि तब्बल आठ. दोन बॉल मध्ये दोन चौकार, चार चार जातील का प्रश्न आहे. दोन बॉल आणि विजयासाठी आठ धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. दोन बॉल शिल्लक आहेत, टीम क्लासिक संघाला बनवायचे आहेत आठ. दोन चेंडू आठ धावा. काय गोलंदाजी केली टीम विघ्न हरता संघानं. क्लीन.